घरात पाणी आहे. आमची या वड्या वड्या लेकर जरा पाण्यात भिजलेले. याला घाय का काही गगनेरी नाही, रस्ता नाही, याला पाण्याच जायला कुठं मार्ग नाही. थोडं पाणी आलं तर रात्री बी आलं तर माझ्या घरात पाणी घुसलं होतं. याला का काहीच इथं चांगलंच बनवलं नाही. इथं काही माहितीये का, थोडं पाणी आलं तरी माझं इथं शेवट घर आहे. माझ्या घरात काही पाणी राहतं. आज माझ्या टाकी वाहून गेली 500 लिटरची. कुठं जायचं काय? गेल्या 1.5 तास कोपरगाव शहरात जो मुसळधार पाऊस झाला, त्या पावसामुळे जी परिस्थिती पाहिली संजयनगर भागातली, इथं कमरे इतकं पाणी होतं. आता कमी झालेलं आहे, पण 35-40 वर्षात असं पाणी कधी इथं घरात घुसलेलं नाही लोकांच्या. 2000 साल आलेला महापूर असेल त्यावेळेस सुद्धा इथं पाणी नव्हतं, पण आता 1 तासाच्या पावसात जर इतकं पाणी शिरलेलं असेल, याला नगरपालिका प्रशासन जबाबदार आहे. इथं जी बंदिस्त गटार झालेली, त्या गटारीमुळं हे पाणी इथं शिरलेलं आहे असं सगळ्या नागरिकांचं म्हणणं आहे. आणि 1.5 तासापासून नगरपालिका प्रशासनाचा कोणता अधिकारी नाही. शासकीय आपत्ती व्यवस्थापनाचे तहसीलदार साहेब फोन उचलत नाही, बुरुडे साहेब सुद्धा फोन उचलत नाही. इथली जनता, आता जर रात्री मुसळधार पाऊस झाला, त्या जनतेने गोरगरीब जनता हातावर काबड कष्ट करणारी जनता आहे. यांनी राहायचं कुठं असा प्रश्न इथं उपस्थित केलेला आहे. इथं महिला वर्ग आहे, ते रोजचं काम करणारा महिला वर्ग आहे, आणि त्यांनी रात्रीची परिस्थिती कुठं जायचं. त्यांच्या प्रत्येकाच्या घरात 3-3, 4-4 फूट पाणी शिरलेलं आहे. त्याच्यामुळं शासनाचा आणि नगरपालिकेचा प्रशासनाचा आम्ही निषेध करतो. 1 महिन्यापूर्वी झालेल्या पावसात सुद्धा अशीच परिस्थिती होती, तेव्हा सुद्धा नगरपालिका प्रशासनाने प्रस्थापित इथं आश्वासन दिलं होतं की इथं यापुढे जर मोठा पाऊस झाला तर पाणी शिरणार नाही याची काळजी घेऊ. परंतु नगरपालिका प्रशासनाने काही त्याच्यातून बोध घेतलेला नाही, त्याचा आम्ही निषेध करतो. आणि याच्या ह्या नागरिकांचे जे नुकसान झालेलं आहे, त्या महिला भगिनीचं टाकी पाण्याची वाहून गेलेली, तिची नुकसान भरपाई इथले पंचनामे शासनाने लवकरच करावे आणि त्यांना लवकर मदत निधी मदत द्यावी ही शासनाकडून अपेक्षा व्यक्त करतो.